दिली होती की 2014 नंतर आमचे सरकार सत्तेमध्ये आल्यावर आम्ही गॅसचे पेट्रोलचे भाव कमी करू हा खोटे आश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेमध्ये आले. 2014 माता भगिनींनी आणि माझ्या भावांनी भरघोस मतदान देऊन भाजपला भरघोस मतदान दिलं आणि त्या मतदानाचा गैरफायदा या लोकांनी या भाजप सरकारने घेतला. 2014 पासून आजपर्यंत सिलेंडरचे भाव कमी झाले नाही, दिवसेंदिवस ते वाढतच राहिले. गृहिणींना एवढा वाईट दिवस आले की गृहिणींना अर्धा स्वयंपाक तुमचा गॅसवर करायचा आणि बाकीचं छोटं मोठं पाणी तापवायचं किंवा काही त्याला तुम्हाला लाकडाचं सुद्धा किंवा कोळसा लाकडा तुम्हाला जमून आणणार असतात. हा सगळ्या पूर्ण देशभर हा फार मोठा एक अराजकता त्यामुळे झालेली आहे. आणि पेट्रोलचे भाव जे आहे दिवसेंदिवस वाढतच आहे. 2014 पेट्रोलचा भाव जे आहे 50 ते 55 रुपये होता, तो आता वाढून 2023 पर्यंत तो भाव 110 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. डिझेलचा भाव 100 रुपयाच्या 105 रुपयापर्यंत आलेला आहे. जो डिझेल जे आहे ते 30 रुपयाचं डिझेल आजपर्यंत 25 रुपयाचा डिझेल त्यांनी 105 पर्यंत आणून ठेवलेला आहे. म्हणजे वाहतुकीचा जो खर्च आहे तो वाढलेला आहे आणि ज्या वाहतुकीच्या खर्चांना प्रॉब्लेम हा झालेला आहे की वाहतुकीचा खर्च वाढल्याने प्रत्येकाच्या खिशाला झळ पोचले. म्हणजे जी वस्तू आपल्याला 5 रुपये मिळत होती ती आता आपल्याला दुप्पट म्हणजे 10 रुपयाला मिळते. माचिसची डब्बी जी 5 रुपयाला 50 पैशाला होती ती आता 2 रुपयाला झालेली आहे. दिवसेंदिवस हा भाववाढ होतच चाललेली आहे आणि ह्या भाववाढीमुळे असा झालेला आहे की प्रत्येकाला खर्चाचा ताळमेळ करणं हा सगळ्यात कठीण काम आहे. सगळ्यात मोठं काम जे गृहिणीचं आहे, घरामध्ये पुरुष जरी कमवून आतला असेल तर तिच्या गृहिणीला घरामध्ये सगळ्यात जास्त कसरत करावी लागते ती घर चालवण्याची. घर चालवण्याची तारेची कसरत जी आहे ती गृहिणीचा सगळ्यात जास्त आहे. त्यांना सगळं सांभाळून घेऊन सगळं व्यवस्थित काम करून जेवढे होईल तेवढं वाचवून तुम्हाला करावं लागतं. आणि जे वाचवत आजच्या तारखेला बचत नावाचा प्रकारच संपलेला आहे. तुम्ही नुसतं जेवढे कमवता तेवढे दररोजच्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये खर्च होते. बचत नावाचा प्रकार 2014 नंतर बंद झालेला आहे. काय कधी काही काळी 2014 अगोदर जेव्हा हे भाजप शासन नव्हतं तेव्हा प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी आपला पैसा गाठीशी बांधून ठेवायचा. थोडंसं पैसे आपल्याला बाळगले तर उद्या भविष्यामध्ये आपल्याला मुलांना कामाला येईल किंवा आपलं एखादं घर होईल. खोटे आश्वासन नुसता प्रधानमंत्री योजना घ्या, हे घ्या, ते घ्या, फक्त मुठभर लोकांचा फायदा करायचा आणि बाकीच्या लोकांना वारेवर सोडायचं. त्याच्यानंतर 15 लाख रुपये जो तुम्ही प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये टाकण्याचं खोटे आश्वासन दिले. 15 लाखापैकी 5 रुपये सुद्धा कोणाच्या अकाउंटमध्ये आलेले. जनधन योजना जी एक खोटी योजना त्यांनी राबवलेली आहे 15 लाखाची योजना, या सगळ्या खोट्या आश्वासनं देऊन भाजप सरकार किती दिवस चालणार आहे? आमचा उद्या चर्चा याच्यासाठी आमचा हा तीव्र निषेधासाठी आम्ही इथे जमलेलो आहे आणि आमच्या शिवसेना पक्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्योग पक्षातर्फे आम्ही हा जाहीर निषेध करत आहोत. आणि हा प्रत्येकाचा जाहीर निषेध आणि प्रत्येकानं करणार आहे त्यावर आणि हे आगामी निवडणुकीच्या वेळीस भाजप सरकारला दाखवून द्यावे. खोटे आश्वासनं देऊन तुम्ही सत्तेवरती येऊ शकता पण जनतेने जर ठरवलं तर तुम्हाला पाय उतार सुद्धा होऊ शकतो, तुमचं डिपॉझिट सुद्धा जप्त होऊ शकतो. एवढंच मी प्रत्येक जनतेचा आणि प्रत्येक नागरिकाला आवाहन करेन. पक्ष म्हणून नव्हे तर प्रत्येकानं आपल्याला जी खोटी थापा म्हणून आपलं खोटं मतदान घेतलेलं आहे त्या खोट्या मतदानाच्या विरुद्ध आपण जो आहे आपला रोष मतदानाच्या पेटीमध्ये दाखवून द्यावा. आपले आप्तेष्ट नातेवाईक जरी पक्षात जरी असले तरी प्रत्येकाची झळ प्रत्येकाच्या खिशाला बसत असते. कोणी नातेवाईक येऊन तुम्हाला तुमची झळ कमी करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकानं आपल्यासाठी जे आहे उद्या चालू आपल्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी भाजप सरकारला पाय उतार करावा आणि उद्या चर्चा ही आम्ही पूर्ण गावामध्ये पूर्ण तांड्या वस्तीवर पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात ही राबवलेली आहे आणि हा संकल्प आम्ही अजून जोरदारपणे राबवू. जोपर्यंत भाजप सरकार सत्तेवर खाली येत नाही तो आपल्या पाठिंब्याने आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याने जोपर्यंत भाजप सरकार सत्तेवर येणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा देऊन शेवटपर्यंत देऊ. जय महाराष्ट्र.